अर्जेला जामीन पण मनसुख हिरेन आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणी मात्र तुरुंगातच मुक्काम। दहावीला गणित आणि विज्ञानात 20 मार्क पडले तरी पास, नव्या अभ्यासक्रम आराखड्यात तरतूद। गणित विज्ञानाचा बागुलबुवा दूर करण्याचा प्रयत्न। हुंडाई करणार महाराष्ट्रामध्ये मोठी गुंतवणूक, पुण्यात तळेगावच्या प्रकल्पात 6,000 कोटी गुंतवणार उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नमस्कार, मी अश्विन बापट, आपण बघताय 10 बातम्या एबीपी माझावर। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी येते मनसेच्या गोटात, एक मोठी बातमी आहे। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे आता माहीममधून विधानसभा लढणार आहेत। मनसेची विधानसभेची आणखी एक यादी जाहीर झाली आहे, त्यानुसार माहीममधून आता राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभेच्या मैदानात उतरतील। गेल्या काही दिवसांपासून याबद्दलची चर्चा होती आणि त्यानुसारच आता दुसऱ्या यादीमध्ये अमित ठाकरे यांचं नाव जाहीर झालंय। तर वरळी विधानसभेतनं संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। या घडीची ब्रेकिंग न्यूज आहे, अमित ठाकरे हे माहीममधून विधानसभा लढणार आहेत, त्यामुळे आणखी एक ठाकरे आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरताना पाहायला मिळत आहेत। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवणार आहेत। तर संदीप देशपांडे वरळीतून, साईनाथ बाबर हडपसरमधून विधानसभा लढणार आहेत। विविध उमेदवारांची नावं समोर आली आहेत, मात्र ज्याबद्दल चर्चा होती ते अमित ठाकरे आता माहीममधून विधानसभा लढतील अशी माहिती समोर येते आहे। तर वरळी विधानसभेतनं संदीप देशपांडे मैदानात उतरत आहेत, त्यामुळे वरळीमध्ये आता आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे असा सामना पाहायला मिळेल। तर गजानन काळे हे बेलापूरमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार आहेत, त्यामुळे बेलापूरमध्ये आता कदाचित तिहेरी लढत पाहायला मिळू शकते, कारण मंदा म्हात्रेंचं नाव भाजपने जाहीर केलं आहे। त्यानंतर संदीप नाईक यांनी आजच राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे, त्यांनाही कदाचित तिकडे तिकीट मिळू शकतं। आणि आता गजानन राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे माहीममधनं विधानसभा लढणार आहेत। तर ठाणे शहरमधून देखील अविनाश जाधवांना उमेदवारी जाहीर झाली आहे। संदीप देशपांडे हे वरळीतून, गजानन काळे बेलापूरमधनं विधानसभा लढणार आहेत, त्यामुळे विविध उमेदवारांची नावं ही समोर आली आहेत। अल्पेश करकरे आपल्याला ताजी अपडेट देतील। अल्पेश, मनसेची यादी जाहीर झालेली आहे, अमित ठाकरेंचंही नाव आहे त्यामध्ये अल्पेश? नक्कीच, मनसेने यंदा विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आणि यानंतर 288 मतदारसंघाची मनसे तयारी करत असताना आज अखेर 54 उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। यापूर्वी देखील 9 मतदारसंघातली उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, आज उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर वरळी विधानसभा मतदारसंघातून संदीप देशपांडे असतील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। बेलापूरमधून गजानन काळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। याच प्रकारे आपण पाहिलं तर 54 मतदारसंघांची उमेदवारी ही मनसेने आता दुसऱ्या टप्प्यातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाहीर केलेली आहे। एकूणच आपण पाहिलं तर सध्या आज 45 उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत, तर एकंदरीत आतापर्यंत 54 मतदारसंघामध्ये मनसेने उमेदवारी जाहीर केलेली आहे। यामध्ये आज जी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये महत्त्वाचं म्हणजे माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे या मतदारसंघामध्ये अमित ठाकरे यांच्यासाठी गेल्या काही दिवसांपासून असं म्हटलं जात होतं की माहीम विधानसभेमध्ये मनसे अध्यक्ष आणि मनसे जोरदार फिल्डिंग हे अमित ठाकरेंसाठी लावते आणि ते अखेर खरं ठरलं। यापूर्वी देखील एबीपी माझाने बातमी दिली होती की माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये अमित ठाकरे यांना संधी दिली जाते आणि त्यासाठी त्या ठिकाणी असलेले स्थानिक आमदार असेल, शिवसेना एकनाथ शिंदे असेल व इतर भाजप व ठाकरे गटाशी देखील संवाद हा मनसेकडून साधला जातोय अशी बातमी आपण पाहिलं तर आपण दिली होती आणि त्यानुसारच अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की शिवसेना ठाकरे गट या मतदारसंघामध्ये उमेदवार देतो का,